झणझणीत आणि खमंग चवीचा कोल्हापुरी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा हिरव्या मिरचीचा खरडा बनून तयार झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हिरव्या मिरचीचा खरडा किंवा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात यासाठी इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने देठ काढून हिरव्या मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर ही मिरची जी आहे ती तिखट आहे तर मिरचीचा रंग जेवढा डार्क असेल तेवढी हिरवी मिरची तिखट असते थोडासा कलर फिका असेल तर ती मिरची थोडीशी कमी तिखट असते तुम्हाला खरडा कसा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरची निवडू शकता तर इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे इथे मी खडं मीठ वापरलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथे मी खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे मिरची जर जास्त तिखट असेल तर त्या खरड्याचा तिखटपणा हलकासा कमी करण्याचं काम हे खोबरं करतं तर यासाठी आपल्याला इथे दोन चमचे सुकं खोबरे घ्यायचं आहे तर सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही इथे शेंगदाणेसुद्धा वापरू शकता है। दोन चमचे भाजलेले शेंगदाणे तुम्हाला इथे वापरायचे आहेत किंवा मग एक चमचा सुकं खोबरं आणि एक चमचा शेंगदाणे वापरला तरीही चालेल याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे संपूर्ण जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत जे आपण घेतलं होतं ते आणि त्यानंतर लगेचच हिरव्या मिरच्या टाकून आपण परतून घ्यायच्या आहेत साधारण एक मिनिटभर मी हे संपूर्ण परतून घेते या मिरच्या मी एक मिनिटभर परतून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपण घेतलेला लसूण टाकायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर हे मी एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण घेतलेलं खोबरं जे आहे ते टाकायचं आहे तर मीट, मीट आता आपल्याला गॅस जो आहे अतिशय बारीक ठेवायचा आहे कारण चुकं खोबरं जे आहे ते करपू शकतं आणि हे खोबरंसुद्धा आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आणि एक मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे जे आपण घेतलं होतं मीठ ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही सुद्धा मी मिक्स करून घेते तर हे संपूर्ण मिश्रण जे आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी हे संपूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता हा खरडा आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर इथे मी मिक्सरचा वापर करते तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ शकता किंवा मग तव्यामध्ये ठेचून घेतला तरीही चालेल तर हा खरडा आपल्याला खूप बारीक करायचा नाही आहे थोडंसं जाडसर किंवा ओबडधोबड आपल्याला हा खरडा बनवायचा आहे यासाठी आपल्याला मिक्सर एकसारखा न फिरवता मिक्सर चालू बंद चालू बंद करत या पद्धतीने हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि जाडसर असा हा खरडा आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर इथे मी हा खरडा वाटून घेतलेला आहे आणि बघू शकताय छान असा जाडसर मी हा खरडा वाटून घेतलेला आहे मस्त आणि चविष्ट असा हा खरडा आपला बनवून तयार झालेला आहे अगदी चविष्ट झणझणीत आणि मस्त चवीचा हा खरडा म्हणून तयार झालेला आहे तर हा खरडा मी आता काढून घेतलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही हा खरडा जरूर करून पहा नक्की तुम्हाला आवडेल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद